महाविकास आघाडीचे नेते तिकडे गेलेत, सर्वपक्षीय बैठकीला ते दिसले नव्हते, मात्र आता विशाळगड अतिक्रमणाच्या भूमिकेमध्ये ते मदत करण्यासाठी गेलेले आहेत. मला आश्चर्य वाटतं, छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर काही लोकांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला आणि ते अतिक्रमण जर निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखत आहे. आता महाविकास आघाडीने हे स्पष्ट केलं पाहिजे, ते छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी आहेत.